नागपुरात आज शिवसेनेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी वरुण सरदेसाई प्रतिक्रिया देत म्हणाले की वारंवार भाजप असो की शिवसेना संपूर्ण विदर्भावर विशेष लक्ष दिल्या जात आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार यावेळी युवा सेना नागपूर विद्यापीठातील सिनेट निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहेत आणि या संदर्भात आढावा बैठकीसाठी नागपुरात आले असल्याची माहिती यावेळी वरुण सरदेसाई यांनी दिली आहे. हितेश काय ना रे पाहिलं असेल की वारंवार शिवसेनेच्या वतीने नागपूर असेल आणि संपूर्ण विदर्भ भाग असेल इथे विशेष लक्ष दिलं जात आहे. गेल्या 4 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यात एकदा असा 4 वेळा मी देखील आलो होतो आणि सध्या सिनेट निवडणुकींची नोंदणी सुरू आहे आणि युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार यावेळेला युवासेना नागपूर विद्यापीठातील सिनेट निवडणूक ही पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि त्याकरताच एक आढावा बैठक म्हणून आज आम्ही इकडे आलेलो आहोत. आत्तापर्यंत जी नोंदणी सुरू आहे त्यामध्ये युवासेना शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने अतिशय चांगली नोंदणी आम्ही केलेली आहे. अनेक सिनेट सदस्य माजी सिनेट सदस्य हे आमच्या संपर्कात आहेत. चर्चा केल्यानंतर काही लोक हे आमच्या सोबत देखील येताना तुम्हाला पुढील काळात दिसतील आणि ज्याप्रमाणे मुंबई विद्यापीठात युवासेनेने इतिहास रचला होता 10 पैकी 10 सिनेट सदस्य निवडून आणले होते त्याच प्रकारचा इतिहास रचायला त्याचप्रकारे एक जबरदस्त विद्यापीठात एंट्री करायला युवासेना आमची सगळी नागपूरची विदर्भची टीम ही सज्ज झालेली आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी 1 degree 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी 365 गांधीनगर LAD कॉलेज स्क्वेअर बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.